साक्री तालुक्यातील हट्टी या गावात झणझणी माता आणि दिमाता यांच्या यात्रेनिमित्त कुस्ती दंगलींचे आयोजन करण्यात आले होते. कुस्ती दंगलींचे उद्घाटक माजी कामगार मंत्री नानासाहेब देशमुख आणि निजामपूर पोस्टचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते आबा सोनवणे, युवा नेतृत्व अमित पाटील, अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी तालुक्यातील खेळाडूंचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी आयोजकांकडून बक्षीस म्हणून रोख रक्कम 76,000 आणि लहान मोठी भांडी तसेच किमान 15 ते 16 बोकड आणि मेंढे अशी बक्षिसे देण्यात आली. कुस्त्यांच्या दंगलीत इंदोर जंगली महाराज आश्रम कोपरगाव येथील मल्ल तसेच येवला मनमाड धुळे साखरी यांच्यासह खानदेशातील नामांकित पहलवान सहभागी झाले होते. यात्रोत्सवात चांगल्या पद्धतीने कुस्त्या पार पडल्या. यावेळी उपस्थित सरपंच, उपसरपंच भगवान मासुळे, ग्रामपंचायत सदस्य हट्टी, सेवा सोसायटी पदाधिकारी हट्टी, ग्रामस्थ आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रोत्सव कुस्त्यांचे दंगलींचे आयोजन माजी पंचायत समिती सदस्य धुळे आणि जिल्हा धनगर समाज महासंघाचे माजी अध्यक्ष त्र्यंबक पदमोर यांनी केले होते. आणि पूर्वीपासून राजखाण्यामध्ये साक्री तालुक्यात म्हणा किंवा चिंचिडा तालुका मतदारसंघात म्हणा, हट्टी गावाचं महत्व हे फार मोठं आहे. या गावाला माझे खूप माझे मित्र या ठिकाणी नेते होते, त्यातले पुष्कळ आता नाही आहेत. त्या नव्या पिढीचं नेतृत्व त्र्यंबकदादा करत आहेत आणि ते अतिशय कार्यक्षम आहेत, अतिशय महत्वाकांक्षी आहेत, अतिशय मनमिळवू आहेत, अतिशय लोकप्रिय आहेत. आणि त्यांनी हा जो आता उपक्रम घेतला आहे याच्यापासून मला मनापासून आनंद होतो. आज झणझणी माताच्या यात्रेनिमित्ताने दंगल म्हणजे कुस्तीचा कार्यक्रम ठेवला आहे मित्रांनो. कारण मगाशी आम्ही पुणे या ठिकाणी गेलो होतो महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी, तेव्हा मी बघितलं त्या ठिकाणी की मूल पहलवान म्हणजे काय आणि पहलवान कसा तयार करायला पाहिजे. त्या ठिकाणी मी ते जे पाहिलं मित्रांनो, तिथून आल्यावर माझ्या डोक्यामध्ये एकच स्वप्न होतं की माळमाता परिसरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आपण एक व्यवस्थित जर काही काम केलं ग्रामपंचायतच्या माध्यमातून म्हणा किंवा गावाच्या माध्यमातून म्हणा, आपण जर चांगलं काम केलं किंवा आपण पोरांना तयार केलं तर 100% मुलांचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मी एकच निर्णय घेतला मित्रांनो की आपण कुस्तीसाठी मुलांना तयार करायचं. जागर जनस्थानसाठी अख्तर शहा दोंडाईच्या.